नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, उद्या आपली हरभऱ्याची पेरणी आहे. तर पेरणी अगोदर आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण औषध घेतलेलं आहे, निसर्ग आहे, 30 किलोला 300 ml, आणि दुसरं औषध आहे करसंट. हे बघा, हे पण 30 किलोला 300 ml करसंट, आणि तिसरं आहे गुळ पाणी, हे 30 किलोला 100 ml आहे. शेतकरी मित्रांनो, तर अशी हे बीज प्रक्रिया आपण आता करणार आहोत. तर हे बीज प्रक्रिया लावायच्या अगोदर पहिले निसर्ग लावायचा आहे, 300 ml घ्यायचा आहे, हे माप आहे, आणि 100 ml आपल्याला गुळ पाणी घ्यायचं आहे. हे पहिले लावायचं आहे आपल्या चण्याला, लावून झाल्यानंतर हे सुकू द्यायचं आहे. सुकल्यानंतर नंतर पुन्हा हेच त्याला कणसट लावायचं आहे. असं स्टेप बाय स्टेप करून आपल्याला 6 बॅगा लावायच्या आहे शेतकरी मित्रांनो. तर आपला चणा आहे जॅकी महाबीजचा आहे, टोकोय बारीक आहे या, पण चांगलं बी आहे. तर आपण आता लावायला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा आपण आता 100 ml गुळ पाणी घ्यायचं आहे. त्या बघा, हे झालं 60, आणि हे झालं 40. 60 × 40 = 100. पुन्हा आपण याला शेत करून घेऊ शकतो मित्रांनो, कारण की याचा गाळ खाली बसतो. झाला आहे, आता हे पुन्हा टाकतो आपल्याला 5 माप. 1, 2, 3, 4, 5 झाले आहे शेतकरी मित्रांनो. याला ढवळून घ्यायचं आहे असं. बीजला लावायचं आहे,
बघा शकतो मित्रांनो पूर्ण लागलेला आहे याला. अशा पद्धतीने बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे जेणेकरून बुरशी येणार नाही. बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. यावर्षी कमी पाण्यामुळे आपल्याला चण्यावर बुरशी येऊ शकते. आणि बीज प्रक्रिया सावलीमध्ये करायची आहे शक्य मित्रांनो, इमामध्ये नाही. आता हे 15 ते 20 मिनिटे सुकू द्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्यांदा आपण निसर्ग लावलेलं होतं याच्या याला गोड पाणी, ते आता सुकलेलं आहे. 15 ते 20 मिनिटं झालेलं आहे. आता याला जमा करून आपल्याला दुसरी औषध लावायचं आहे कॉन्सर्ट. तर याला जमा करून घेऊया आपण. बीज प्रक्रिया करताना शेतकरी मित्रांनो सावलीमध्ये लावायचं आहे. आणि आज जे मी बीज प्रक्रिया करत आहे रात्रीचे 10:30 ते 11 झालेले असतील. आणि आज पौर्णिमा आहे, आज मोठा चंद्र आहे. मित्रांनो हे बघा, तर आपण आता सुरुवात करूया कॉन्सर्ट लावायला. हे बघा जमा करून. आणि यावर्षी तर बीज प्रक्रिया आवश्यक आहे शक्य मित्रांनो. नक्की आज कमी पाणी झालेलं आहे यावर्षी, तर नक्की बुरशी येणारच, तर आवश्यकच आहे. जमा झालेला आहे शक्य मित्रांनो. आता ढीक मारलेला आहे, तर आपण आता कॉन्सर्ट लावायचा आहे. हे बघा पुन्हा शेप करून घेऊया आपण. हे बघा कॉन्सर्ट. याचा एकच फायदा होते शेतकरी मित्रांनो, जे जमिनीमध्ये नत्र असतात पाण्यामुळे भेटतात ते स्थिर करतात. याचा एक तो फायदा होतो आपल्या चण्या
पिकाला घ्यायचं आहे आपल्याला. गुळ पाणी नाही घ्यायचं आहे, 300 ml घ्यायचं आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. 60 ml माप आहे शेतकरी मित्रांनो. 6 × 30 300 ml झालेलं आहे. आता याला थोडंसं खोलून घेऊया आणि लावूया याला. आता लावून झालेलं आहे मित्रांनो. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला वीज प्रक्रिया करून बुरशीजन्य रोगापासून सावध व्हायचं आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही पण वीज प्रक्रिया करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो. काही प्रश्न असतील प्रश्न विचारा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो, उद्याला पेरणीच्या वेळेस. धन्यवाद.